सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण तीन अशा के ड्रामाज विषयी म्हणजेच कोरियन सिरियल्स विषयी बोलणार आहोत जे तुम्हाला लॉकडाऊन मध्ये खूप 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 मदत करतील. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो सगळ्यात पहिला के ड्रामा म्हणजे इतेवॉन क्लास. अतिशय मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल, आणि तुम्हाला काहीतरी नवीन करायचं असेल, पुन्हा आपलं काम नव्याने सुरू करायचं असेल तर हा के ड्रामा तुम्हाला अतिशय मदत करेल. असा माणूस जो कितीही धडपडला तरी तो जिद्द आणि चिकाटी कधीच सोडत नाही आणि आपलं स्वप्न तो साकार करतो. तीन महत्त्वाची कारणं इतेवॉन क्लास बघायची. सगळ्यात पहिलं, कॉम्प्लेक्स अँड इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स. सेकंड, इट हॅज डायव्हर्सिटी अँड टॅकल्स सेव्हरल इशू. तिसरं, खरी मैत्री शिकवतं आणि इट हॅज अन एक्सलंट साऊंड ट्रॅक. सो आपला दुसरा के ड्रामा आहे स्काय कॅसल. दिस इट सेल्फ इज अन ॲक्रोनिम ऑफ टॉप युनिव्हर्सिटीज इन कोरिया विच आर सोल नॅशनल युनिव्हर्सिटी, कोरिया युनिव्हर्सिटी अँड योनसा युनिव्हर्सिटी. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर हा के ड्रामा म्हणजे शिक्षणाचा मांडलेला काळा बाजार या विषयावर आधारित आहे. काही कारणं हा के ड्रामा बघण्यासाठी अशी आहेत. नॉट युअर टिपिकल के ड्रामा, म्हणजे हा इतर के ड्रामांसारखा रॉमकॉम आणि एका लव्ह स्टोरीला फॉलो करणारा अजिबातच नाही आहे. दुसरं कारण, ग्राउंडेड इन रियालिटी. तिसरं, स्ट्रॉंग फिमेल लीड्स, व्हेरी स्ट्रॉंग फिमेल लीड. हा के ड्रामा आपल्याला जेवढा कोरियातल्या शिक्षणाबद्दल सांगतो तेवढाच तो एका कोरियातल्या स्त्रीविषयी किंवा एका आईच्या भूमिकेविषयी सांगतो. इट हॅज कॉम्पलिंग लाईन्स अँड सॉलिड फ्रेमवर्क, सायलंट येट हॉट साऊंड ट्रॅक. अतिशय सुंदर गाणी आहेत यात आणि टीचर्स व्हॅल्युएबल लेसन्स. तुम्ही जर लॉकडाऊनमध्ये अतिशय कंटाळलेला आहात तर वेलकम टू वाईक ही सीझन वन. ही एक परफेक्ट सुरुवात असेल, कारण तुम्हाला जर डोकं बाजूला ठेवून खळखळून हसायचं असेल तर वेलकम टू वाईक ही इज द परफेक्ट चॉईस फॉर यू. वसंत सबनीसांच्या काही लेखांसारखे या मालिकेत काही दुःखद घटनांकडे तिरकस नजरेने बघितलं आहे आणि ज्यामुळे घटनेचा कोणच बदलून जातो. अ व्हेरी स्ट्रॉंग ॲक्टिंग आणि व्हेरी इफेक्टिव्ह इन लॉकडाऊन. कथा जर तुम्हाला सांगायची झाली तर तीन मित्र आहे ज्यांचं एक मॉटेल आहे जिकडे ते टूरवर आलेल्या लोकांना रेंटने जागा देतात आणि एक कपल त्यांच्याकडे येतं आणि रात्री बेरात्री खूप मोठं भांडण होतं आणि ते दोघेही जण निघून जातात, पण त्यांचं इवलूसचं बाळ त्या मॉटेलमध्येच राहतं. आणि मग नंतर हे तीन मित्र ते कसं डिस्कवर करतात आणि त्या बाळाला कसं मोठं करतात ही ती गोष्ट आहे.